आणखीन 37 कंपन्या महाराष्ट्राबाहेर. हिंजवडीतून आयटी कंपन्यांचं स्थलांतर. ट्रॅफिक जॅममुळे आयटी कंपन्यांना ब्रेक. हिंजवडी आयटी पार्क मधलं संध्याकाळचं हे दृश्य. बंपर टू बंपर ट्रॅफिक जॅम. इन्फोसिस, विप्रो, टाटा, महिंद्रा यासारख्या बड्या कंपन्या तसंच शेकडो आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे हजारो कर्मचारी जवळपास रोजच या ट्रॅफिक जॅमच्या चक्रव्यूहात अडकतात. वाहतूक कोंडीत प्रत्येकाचेच जवळपास 1.5 ते 2.5 तास वाया जातात. पावसाळ्यात तर समस्या आणखीनच गंभीर होते. याच ट्रॅफिक जॅमच्या जाचाला कंटाळून जवळपास 37 कंपन्या स्थलांतरित झाल्या आहेत. आणखीन अनेक कंपन्या स्थलांतराच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती हिंजवडी इंडस्ट्रीज असोसिएशननं दिली आहे. आमच्या रेकॉर्डप्रमाणे इथून आतापर्यंत 37 कंपन्या स्थलांतरित झालेल्या आहेत. 3-4 कुठे बाहेरला गेल्यात किंवा मगरपट्ट्याला गेल्यात, पण बऱ्याच बंगलोरला गेल्यात, हैदराबादला गेल्यात, चेन्नईला गेलेल्या आहेत. त्यामुळे काय की इथले कंपन्या तर कमी होतात, पण तेवढा रोजगार आणि जे रेव्हेन्यू आहे आपलं ते कमी होत आहे इथं. हिंजवडीत ट्रॅफिक समस्या वाढण्याचं कारण काय आहे ते देखील पाहूया. हिंजवडी आय टी पार्क मध्ये सुमारे 150 कंपन्या आहेत. तिथं सुमारे 5 लाख लोक काम करतात. हिंजवडीत दिवसाला 1 लाख कार धावतात. प्रत्येक कार रस्त्यात 1.5 ते 2 तास रखडते, त्यामुळे लाखो रुपयांचं इंधन वाया जातं. शिवाय कंपन्यांचं तासाला $25 नुकसान होतं. आता आय टी कंपन्यांच्या स्थलांतरामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जाते. हिंजवडी ग्रामपंचायतीनं देखील याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी केली. त्या बाहेर जर गेल्या तर आमच्या इथे स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार नाही, त्याच्यामुळे त्यांना बाहेर न जाण्यासाठी काय आमच्या वतीने काय प्रयत्न होईल ते आम्ही प्रयत्न करू. व वरिष्ठांशी आमच्या वरिष्ठांशी मंत्री मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील, यांच्याशी चर्चा करून त्यांच्या काय अडचणी असतील त्या दूर करायचा आम्ही ग्रामपंचायत स्तरावरती प्रयत्न करू. याबाबत उद्योग मंत्र्यांचं लक्ष Zee24 तास न वेधलं तेव्हा माहिती घेतो असं उत्तर त्यांनी दिलं. माझ्याकडे अशी काही माहिती नाही. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये हिंजवडीचं जर सांगायचं झालं तर पूर्वीच्या इन्फ्रास्ट्रक्चरपेक्षा कितीतरी चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आपण चाकण, रांजणगाव, हिंजवडी सगळ्या परिसरामध्ये दिलेलं आहे. याची मी माहिती घेईन, आजच माहिती घेईन. परंतु सध्या 38 आकडा कुठनं आला मला माहीत नाही. 37 शिफ्ट झाल्या त्याची माहिती घेऊन सांगेन ना. सध्या हिंजवडीला जाण्यासाठी भुजबळ चौक आणि भूमकर चौक हेच पर्याय आहेत. पण लवकरच मांड हिंजवडीपासून शिवाजीनगर मेट्रो मार्ग सुरू होणार आहे, त्यामुळे ट्रॅफिक समस्या कमी होईल असा अंदाज आहे. स्थानिक प्रशासनानं या समस्येकडे तातडीनं लक्ष देण्याचीही गरज आहे, कारण आय टी कंपन्यांचं स्थलांतर महाराष्ट्राला परवडणारं नाही. येत्या काळात जर पायाभूत सुविधा मिळाल्या नाहीत तर हिंजवडी आय टी पार्क मधून अनेक कंपन्या स्थलांतरित होतील हीच शक्यता अधिक आहे. कैलासपुरी, झी मीडिया, हिंजवडी, पुणे.